अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सोयगाव तालुक्यातील टिटवे येथे गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली असता एका शेतकऱ्याच्या शेतात तब्बल 16 लाख रुपये किमतीचा गांजा आढळून आलाय। सोयगाव तालुक्यातील टिटवे या गावी सुखलाल धना जाधव या शेतकऱ्याने आपल्या मालकीच्या शेतात आर्थिक फायद्यासाठी 1600 गांजाच्या झाडांची लागवड केली असता संभाजीनगर येथील गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून या शेतावर छापा टाकत तब्बल 16,43,100 रुपये किमतीच्या गांजाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भरत मोरे, भरत कोळी, मिरखा तडवी, सोयगाव तहसीलचे नायब तहसीलदार कृषी सहाय्य मानसिंग भोले यांना माहिती मिळाली असता आरोपी नामे सुखलाल राठोड यास अटक करण्यात आली असून पुढील तपास फरदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे व त्यांचे सहकारी करत आहेत। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।